प्रत्येकाला घर मिळायला हवं। नवीन वर्षाचं त्यांनी एक मोठा टार्गेट केलेला आहे की 2024 ते 2025 मध्ये लाखो लोकांना स्वतःचं घर पाहिजे, मग ते घरकुल स्वरूपामध्ये असेल, अनुदान स्वरूपात असेल, वाटेवर असेल। मात्र आमच्या शिरसोलीमध्ये जे लोक या ठिकाणी मागच्या 25 ते 30 वर्षापासून राहत आहेत, तिथं त्यांची एक पिढी निघून गेलेली आहे। त्या पिढीला या नवीन वर्षाच्या आदल्या दिवशी म्हणजे 31st दिवशी इथले जे ग्रामसेवक सरपंच या दोघांनी मिळून दोघांच्या ऑर्डरने इथली जी वस्ती आहे ती अक्षरशः तोडायला लावली, काढून घ्यायला लावली। त्यामागचं रिझन असं होतं की त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही ही वस्ती तोडून टाका, तुम्हाला आम्ही जागा मोजून देऊ। मात्र त्या पद्धतीने इथं काहीही होताना दिसत नाही आहे, फक्त यांना घरं तोडायला लावलेत। म्हणजे यांचं नवीन वर्ष प्रत्येकाला सुखी समृद्धीने जायचं असतं, आनंदात जायचं असतं। मात्र या ठिकाणी आपण बघत आहोत की यांचा नवीन वर्षापासून हे सर्व लोक उघड्यावर आहेत। तुम्ही या ठिकाणी बघू शकता, पत्र काढलेले आहेत, वरती तारपटरी लावलेली आहे, सर्वीकडे हे लोक ज्या वेळेस आलेत आणि यांनी हे तोडायला सांगितलं, काढून घ्यायला सांगितलं, कोण कोण आलं होतं? फक्त दोन तीन माणसं आले होते मोजमाप करायला, ते सांगलं मोडी टाका बुवा, मग जेसीबी घेऊन येणार होते, मग मोडी टाका बुवा, जेसीबी आलो अमुक करू ढमुक करू, मग आम्ही ना ते बिहायसन मोडी टाकलं बुवा ते घरात। म्हणजे संबंधित नागरिकांना इथं सरळ चेतावणी देण्यात आलेली आहे की तुम्ही तुमचे घर काढून टाका, न काढल्यास जेसीबीने सर्व नष्ट नाबूद करण्यात येईल। आणि गरीब लोक आहेत, त्यांना त्यांची जी छोटी मोठी लाकडी असेल, काड्या असतील, पत्र असतील, हे देखील मौल्यवान आहेत। तुम्ही ही वस्ती बघू शकतात, या वस्तीची कंडिशन बघू शकतात। या वस्तीसाठी ही त्यांची प्रॉपर्टी आहे आणि ही प्रॉपर्टी जेसीबीने नष्ट करून देण्यात येईल असं यांना सरळ धमकी देण्यात आलेली होती आणि म्हणून त्यांनी ही काढून टाकलेले। बरोबर आहे, बरोबर आहे। पंचायत समितीचे साहेब कोण येत होते काल दिन परवा हा मागच्यावर जॉर्जला मी पण यांना बोललो की बा तुम्ही आमचे जे लोक आहे बा ते बा दरवर्षी आहे करता तुम्ही त्यांना धमकी देता। पहिले बी म्हणजे 35 वर्षापूर्वी आधी त्यांना समजे जे शिबी चालायचं, या लोकांनी समजत सणाच्या दिवशी जेवण करू दिलं, मी समजा यांना मोडून तोडून चेटाडून टाकलं। संक्रांत का गुढीपाडवा समजा आजूबाजू बसले होते, तर हमू सरपंच झाल्यानंतर मी यांना सांगलं की भाऊ तुम्ही आज जे आपल्या आपल्या जागेवर बसून जा, तुम्हाला कोणी उठाडीन तर मी आहे बा, तुम्ही आलो की आज मग अबू पाहू काय होईन। तर त्याच्यामध्ये यार आमले 3 वर्ष कोरोनात सापडले, त्याचं आमले काही करता आलं नाही। मग आम्ही तरी सांगत आपल्या आप्पाला, आप्पा हे काय त्यांचं करून टाका, ते सांगत की ह्याच्यात करता येणार नाही। मग त्यांना एक तिकडले आपल्या पाटील लोक, बाहेर लोक यांचे समाजाचे ज्या काही जागा पडल्या होत्या बा, कुठे कुठे त्या जागा त्यांना
करून टाकल्या, मग मी तरी मी बोलायला लागलं की आप्पा तुम्ही ते करताय तर त्याच्याबरोबर आमच्या लोकांचं बी करून टाका, ते पैसे मागत होते, त्यांच्या पैसे पैसे नाही होते. तेव्हा कोण ग्रामसेवक होता? त्या टायमाला आपला आई आप्पा होता. अशी लाच घेताना ज्या दोघ विस्तार अधिकाऱ्यांना पकडण्यात आलं त्यातले जे आता विस्तार अधिकारी झालेले आहेत आयरे आप्पा, ते आधी या ठिकाणी ग्रामसेवक म्हणून होते. बरोबर आहे. आमच्या गरीब लोकांपैकी पैसे नव्हते देणं, आमचं काम करलं नाही, करू करू सांगलं, बदली करून घेतली, चालले गेले. आमची समाज तशी तशी राहून गेली. आज आमचं शीट सुटून गेलं. आज माझी माझी आई सुटली की आपल्याकडे आता काही होणार नाही. आम्ही तरी असे तसे करताय आणि परत आपल्या समाजाचा बोल माझ्यावर राहून गेला की बाबा आपला सरपंच आपल्याला काही करू शकले नाही. पण या लोकांना जी आडीकाठी आणली आम्हाला त्या ठिकाणी आमचं झालं नाही. आता मी त्यांना त्यांना काय करलं की हे बोडी टाका बा आम्ही करू करू मोडून संग बसले आणि उडी उघड्या माझा तरी अजून कोणी काही त्यांची दखल घेत नाही. मग काय करायचं आमचं इलाज हरला. 2-3 दिवस अजून फिरताय गरमशोक आप्पा सांगतो, गरमशोक आप्पा माझ्याकडे लग्न आहे, मी आज गावाले जातोय, तो गरमशोक आप्पा बी असं म्हणतो. सरपंचाने सांगा, सरपंचाने सांगा की बापू बसू करून घेऊ, ते येणार होते पण काही येईल नाही. आज मीटिंग सांगाल ती उडवा उडवीचे उत्तर देत आहे असं वाटत. हा आप्पा येत नाही, आप्पाला काहीतरी आई करतो. सकाळी फोन आला, सकाळी फोन आला तर आप्पा आले नाही. मग सरपंच सांगित की बापू आप्पा आले तर करून टाकू. आज संध्याकाळी येणार होते पण काही आले नाही. आता काल येता का नाही येता काय माहिती आता तुम्ही. ग्रामसेवक आणि सरपंच मिळून काय करू शकतो हे आपण या ठिकाणी डायरेक्ट उघड्यावर पाहत आहोत. अख्खी वस्ती इथं नेस्त नाबूद करण्यात आलेली आहे. घर तोडून टाकलं सर्वांचे आणि रात्री अतिशय थंडी वाजते आणि उघड्यावर जात सर्व. तर रात्री काय सांगितलं ते काय करवा मग येतात लोक तर मग आज येतात काल येतात असं म्हणतात पण मग आम वाट पाहत आहे ते आवडते म्हणता आज येतात काल येतात तसेच घेतले मग आता काय करवा येता नाही आणि काय नाही. अजून एक दोन रोज जे वाढवत चालले त्यांच्यावाले कसं करलं बाकी बरं करलं काढते कोणाकर मी आहे मग कसे असेल का उद्योगाने उद्योग पाहिले पट्ट बनवून झाले ना आमचं वालं बसले सगळे मग काम धंदा करून बसले कोणाच आले नाही आमचा काय खाती ना. अतिशय उदारक स्थिती या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला की नवीन वर्षाचं पदार्पण यांचं अतिशय दुःखामध्ये आहे. अतिशय यांचे घर वगैरे सर्व तोडून टाकलेले आहेत. रात्री अतिशय थंड वातावरण असतं आणि सर्व बायका लहान मुलं उघड्यावर झोपत आहेत. तिथं वरती छतच नसल्यामुळे स्वाभाविक आहे कडाक्याची थंडी पडते आणि असलं उघड सोडून देखील जात आहे. कामं देखील या ठिकाणी सर्व बंद आहे. अतिशय इथले जे ग्रामसेवक आहे आणि सरपंच आहेत ग्रामसेवक यांनी अक्षरशः या भिल समाजावर अत्याचारच केल्याचं हे एक उदाहरण म्हणता येईल का. येत नाही इकडं असं वाटलं इकडं सगळं सध्या आलेलो
गावात सिरसोली गाव आहे आणि इथले जे ग्रामसेवक आहे दिलीप पाटे आणि सरपंच आहेत सीमा पाटील यांचा मनमानी कारभार या ठिकाणी दिसतोय आणि